चतुर टोपी वाला। एक दिवस एक टोपी वाला एका छोट्याशा गावात टोप्या विकायला गेला। उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता। एका मोठ्या झाडाखाली त्याने आपली टोप्यांची पिशवी ठेवली आणि बाजूलाच झोपी गेला। टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावरून माकड खाली उतरली। त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली। थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला। बघतो तर काय, पिशवी रिकामी आणि सगळी माकड झाडावर टोप्या घालून बसली होती। तो जोरात ओरडला, अरे त्या टोप्या माझ्या आहेत, मला परत द्या। माकड पण झाडावरून त्याच्या अंगावर ओरडू लागली। तेवढ्यात त्याला एक उपाय सुचला। त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली। त्याचबरोबर सगळ्या माकडांनी आपापल्या टोप्या काढून जमिनीवरती फेकल्या। टोपीवाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला। कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग हा असतोच। माकडाचे हृदय। एका घनदाट जंगलात नदीकाठी एका जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होत। जांभळं खूप चवदार होती। दिवसभर त्या झाडावर बसून माकड मजेत जांभळं खायचं। त्या नदी किनारी एक मगर आपल्या बायको बरोबर राहत होता। एके दिवशी मगर जमिनीवर पडलेली जांभळं खात होता। वा माकड भाऊ, जांभळं तर खूप गोड दिसतायत, थोडी माझ्या बायकोसाठी तोडून देतोस का? हो हो, का नाही, जरूर देतो, ही घे। माकडाने काही जांभळं तोडून मगराला दिली। मगराने ती जांभळं आपल्या बायकोला दिली। आहा, काय गोड जांभळं आहेत, मी तर आजवर इतकी गोड आणि रसाळ फळं कधीच खाल्ली नव्हती। वा, आता मी रोज तुझ्यासाठी अशीच जांभळं आणीन। काही दिवसातच मगर आणि माकड खूप चांगले मित्र बनले। दिवस आनंदात जात होते आणि एके दिवशी, शी, रोज तीच तीच फळं काय खायची? जर ही जांभळं इतकी गोड आहेत तर रोज ती खाणाऱ्या माकडाचं हृदय किती गोड असेल। मला माकडाचं हृदय पाहिजे, आत्ताच्या आत्ता मला आणून द्या, जा। काय, हे काय बोलतेस तू? तो माझा मित्र आहे, हा विचार सुद्धा सोडून दे। अजिबात नाही, मला माकडाचं हृदय आणून द्या, नाहीतर हे मी चालले तुम्हाला सोडून। हे ऐकून मगर विचारात पडला आणि तिथून निघून गेला। मगराने विचार केला की माकडाला घरी कसं बरं आणावं। अचानक त्याला एक युक्ती सुचली। मित्रा, आज मी घरी तुझ्यासाठी मेजवानी ठेवली आहे। अरे वा मेजवानी, चाल मी येतो। मगराने माकडाला आपल्या पाठीवर बसवले आणि तो पोहत निघाला। नदीत काही अंतर गेल्यावर, मित्रा मला क्षमा कर, माझ्या बायकोला तुझं हृदय खायला हवंय म्हणून मी तुला नेतोय। अरे बाप रे, आता माझं काय होणार, काहीही करून मला सुटका करून खायलाच हवी। मित्रा, मला हे तू आधी का नाही सांगितलंस? मी तर माझं हृदय झाडावरच ठेवतो, तू असं कर, मला झाडाजवळ ने, मी तुला पटकन हृदय आणून देतो। ठीक आहे। नदी किनारी पोहोचताच माकड एक लांब उडी मारून झाडावर उंच जाऊन बसले। काय, मला मारणार होतास काय, मूर्ख दुष्ट? अरे आपलं हृदय बाहेर कोणी काढून जगू शकेल का? चल जा इथून आणि तुझ्या बायकोला सांग, माझं हृदय खाणं इतकं सोपं नाहीये। प्रसंगावधान आणि हुशारीने कोणत्याही संकटावर मात करता येते। माकडाचा न्याय। एकदा दोन मांजरांना एक पावाचा तुकडा मिळाला। एका मांजराने पटकन उडी मारून तो तुकडा उचलला। दुसरी मांजर तो तुकडा खेचू लागली। तेव्हा पहिली मांजर म्हणाली, ए, हा तुकडा माझाय, मी आधी पाहिलाय। त्यावर दुसरी मांजर म्हणाली, पण मी आधी पाहिले म्हणून तो माझाय। त्यांचं चांगलं भांडण झुंपलं। इतक्यात एक माकड तिथे आलं। मांजरीने त्यालाच न्याय करायला सांगितला। माकडाने त्यांचं म्हणणं मान्य केलं। माकड म्हणालं, ठीक आहे, आधी तो तुकडा माझ्याकडे द्या। त्याने त्या पावाचे दोन तुकडे केले आणि आपलं डोकं हलवत म्हणाला, अरे चा, दोन्ही तुकडे समान नाही झाले, एक तुकडा मोठा आहे। तुकडे समान करण्यासाठी त्याने मोठ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला, पण आता
तो तुकडा लहान झाला. मग त्याने दुसऱ्या तुकड्यातला काही भाग खाल्ला. असं करत करत शेवटी दोन अगदी लहान तुकडे उरले. ते पाहून तो मांजरांना म्हणतो कसा, अरे अरे हे तर अगदीच लहान तुकडे उरले, हे मी तुम्हाला कसे देऊ. आणि त्याने ते उरलेले तुकडे पण मटकावले. बिचाऱ्या मांजरी, त्यांना आत्ता कळलं की आपल्या भांडणात तिसऱ्याचाच फायदा झाला. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. माळी आणि माकड. वाराणसीच्या राजाने आपल्या सुंदर राजबगीचाच्या देखरेखीसाठी एक माळी ठेवला होता. एके रात्री त्या माळ्याचा मित्र त्याला भेटायला आला. कसा आहेस मित्रा? अरे उद्या आपल्या राज्यात जत्रा सुरू होणार आहे. माहित आहे मला, जत्रेत नाचगाणी एकदम धमाल. हेही माहित आहे मला, मला यायची इच्छा आहे रे, पण मी नाही येऊ शकत. का, काय झालं? अरे माझ्या बागेची काळजी कोण घेणार, जा तू मजा कर. दुसऱ्या दिवशी बागेत एक माकड आले. काय झालं माया, तू इतका उदास का? काय सांगू बाबा, उद्या जत्रा आहे पण मला जाता येणार नाही, बागेला पाणी कोण घालणार. अरे मी आहे ना, तू कशाला काळजी करतोस? मी आणि माझे मित्र बागेची काळजी घेऊ. खरच? अरे वा वा, मी 3 दिवसात परत येतो. चालेल, काळजी करू नकोस, जा आणि मजा कर. माळी जाताच माकडाने आपल्या मित्रांना मदतीला बोलावले. सगळे मोठ्या उत्साहाने बागेला पाणी घालायला तयार झाले. अरे पण या बागेत तर लहान मोठी सगळीच झाड आहेत. हा, आता कोणत्या झाडाला किती पाणी घालावा बरं? फार सोप आहे. प्रत्येक झाड उपटून त्याची मुळे बघा आणि ज्याच्या त्याच्या आकाराप्रमाणे पाणी द्या. सगळ्या माकडांनी झाडे उपटायला सुरुवात केली. 2 दिवसांनी जेव्हा माळी आणि त्याचा मित्र परत आले तेव्हा बागेची अवस्था बघून त्यांना धक्काच बसला. अरे देवा, हे काय, हे काय केलंस तू? काय म्हणजे काय, आम्ही झाडांना त्यांच्या मुळांच्या आकाराप्रमाणे पाणी दिलं. अरे देवा, आता राजाला काय उत्तर देऊ? आपलं काम नेहमी योग्य माणसाकडेच द्यायला पाहिजे, नाहीतर हे असं भोगावं लागतं. मूर्ख व्यक्तींवर कधीही भरोसा ठेवू नये. माकड राजाचे आत्मसमर्पण. एका घनदाट जंगलात एका रसाळ आंब्याच्या झाडाजवळ एक माकडांची टोळी राहत होती. माकड राजा त्यांचा नेता होता. तो अत्यंत सक्षम आणि कुशल राजा होता. मित्रांनो, आपण या आंब्याच्या झाडावर सुखी आयुष्य घालवतोय, पण माझं मन मात्र मला एखाद्या संकटाची चाहूल देत आहे. लवकरच काहीतरी वाईट घडणार आहे. हे आपण काय सांगता आहात महाराज? या देशाचा राजा आपल्या सैनिकांसह जंगलात शिकार करायला आलाय. त्यांना आंब्याची चव माहित नाही, पण एकदा कळली तर मात्र संकट ठरेल. मग आता आपण काय करायचं? आपल्याला खूप सावध राहायला लागेल. चला, ह्या झाडाच्या ज्या फांद्या नदीवर आल्या आहेत त्यावरचे सगळे कच्चे पक्के आंबे काढून घ्या. लक्षात ठेवा, एकही आंबा नदीत पडता कामा नये. चला लागा कामाला. सगळ्या माकडांनी राजाच्या सांगण्याप्रमाणे काम सुरू केले. पण खूप काळजी घेऊनही एक आंबा मात्र नदीत पडलाच. नदीतून वाहत गेलेला तो आंबा राजाच्या एका सैनिकाला मिळाला. सैनिकाने तो नेऊन राजाला दिला. महाराज, हे पहा, हे खूपच चवदार पण दुर्मिळ फळ आहे. असं काय, हे कुठे मिळालं तुला? नदीत महाराज, जंगलात ना आलं असेल. ठीक आहे, जा ते झाड शोधा. सैनिकांना ते झाड सापडले. राजाने सगळ्यांना फळे खायला सांगितली. त्या रात्री माकडांची टोळी सुद्धा आंबे खायला त्या झाडावर आली होती. प्रधानजी, हे आवाज कसले? माकडे आहेत महाराज. वा छान, उद्या आपण त्यांची शिकार करू. बापरे, आता तर आपली वाटच लागली. घाबरू नका, मला विचार करू दे, आपण या संकटावर मार्ग काढू. माकड राजाने एक खूप लांब आणि मजबूत वेल तोडली. तिचे एक डोक त्याने झाडाला बांधले आणि दुसरे आपल्या कमरेला. मी आधी नदी पलीकडे जातो, मग ही वेल त्या झाडाला बांधतो, मग एक एक करून सगळी माकड या वेलीवरून नदी पलीकडे येतील. माकड राजा एक लांब उडी मारून नदी पलीकडे गेला. त्याने वेल झाडाला बांधायचा प्रयत्न केला, पण नाही, वेल लांबीला थोडी कमी होती. थोडा विचार केल्यावर त्याला मार्ग सुचला आणि त्याने स्वतःच झाडाला घट्ट धरून ठेवले.
माकड नदी पार करू लागली। हे सर्व तो राजा त्या किनाऱ्यावरून पाहत होता। अरे काय करताय, चला लवकर लवकर माझ्यावर पाय देऊन जा। मी तुमच्यावर पाय कसा देऊ? ही वेळ विचार करायची नाहीये। अरे चल चल लवकर। प्रधानजी बघा ते माकड, त्या माकडाला आपल्या टोळीची किती काळजी आहे। सगळी माकडे नदी पार गेली, पण एक माकड मात्र दुष्ट होत। त्याला स्वतःच राजा व्हायचं होत। संधीचा फायदा घेऊन त्याने डाव साधला आणि माकड राजाला जोरदार धक्का दिला। मर तिकडे। माकड राजा खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली। राजा हे सगळं बघत होता। माकड राजाला खाली पडताना बघून तो त्याला मदत करायला धावला। मला आता काळजी नाही महाराज, मी खुश आहे, माझी प्रजा आता सुरक्षित आहे। नेहमी दुसऱ्यांना मदत करावी। राक्षसावर मात। एक घनदाट जंगलात एक माकडांची टोळी राहत होती। त्या टोळीचा राजा खूपच हुशार होता। एक दिवस त्याने सगळ्या माकडांना बोलावले। आता माझं नीट ऐका, तुम्हाला दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। एक, या जंगलात बऱ्याच झाडांची फळे अगदी रसाळ वाटतील पण ती विषारी आहेत। आणि दुसरं, इकडच्या एका तळ्यात एक राक्षस राहतो, म्हणून मला विचारलं काहीही खाऊ पिऊ नका। एके दिवशी एक छोट माकड खेळता खेळता आपल्या आईकडे गेलं। आई मला खूप तहान लागलीये, पाणी दे ना ग। बाळा ते बघ तिकडे तळ आहे, तिथे जाऊन पाणी पिऊया। आधी राजाला विचारूया। काय झालं, काय चाललंय तुमचं? आम्हाला खूप तहान लागलीये, आम्ही हे विचारायला आलो आहोत की आम्ही त्या तळ्यातलं पाणी पिऊ शकतो का। जरा थांबा, मला विचार करू दे, जरा बघू दे मला। अरे हे काय, सगळ्या पावलांच्या खुणा फक्त तळ्याकडे जात आहेत, तळ्याकडून परत येणारी एकही खूण दिसत नाहीये। राजा तळ बघून परत आला। ऐका, बहुतेक याच तळ्यात राक्षस आहे। ठीक आहे, पाणी पिण्यासाठी काहीतरी युक्ती करायला हवी। अचानक राजा पुन्हा त्या तळ्याकडे गेला। हा हा हा, चल ये लवकर इकडे, हे माझं तळ आहे, इथे येणाऱ्याला मी खाऊन टाकतो। पण आम्ही तळ्यात उतरलो तर ना? उतरणार नाही काय, तर मग तहानेनी मराल। बघस तू, आम्ही तळ्यात उतरल्याशिवायच पाणी पिऊ। ते कसं काय? ते दिसेलच तुला। सगळ्यांनी ऐका रे, जा लवकर खूप बांबू घेऊन या। राजाने त्यातले पोकळ बांबू घेतले आणि ते एकमेकांना जोडून एक लांब नळी तयार केली। नळीचे एक टोक तळ्यात बुडवले आणि तोंडाने जोरात हवा आत खेचली, त्याचबरोबर तळ्यातले पाणी नळीतून बाहेर आले। सगळी माकडे पाणी पिऊन आनंदाने नाचू लागली। माकडांनी त्याला चांगलंच गंडवलं। तो आपलं तोंड लपवत तिथून निघून गेला। सावधानता आणि हुशारीनेच विजय मिळतो।